हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 25 मार्च 2024 होळीच्या दिवशी पहिले चंद्रग्रहण, नकारात्मक ऊर्जापासून वाचण्यासाठी करा हे उपाय, काय उपाय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. चंद्रग्रहणाचा धार्मिक व वैज्ञानिक दृष्टीने वेगवेगळे महत्त्व असते. वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर ग्रहण लागणे ही एक सामान्य भौगोलिक घटना आहे, पण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण ही घटना अशुभ मानली जाते. 25 मार्च 2024 सोमवार या दिवशी चंद्रग्रहण आहे. संयोगाने याच दिवशी होळीसुद्धा आहे. असे म्हणतात की पौर्णिमाच्या रात्री राहू केतू चंद्राला गिळून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात, म्हणून ग्रहण लागते. असे सुद्धा म्हणतात की चंद्रग्रहण ह्या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक शक्ती ह्या पॉवरफुल होतात. त्यासाठी नकारात्मक शक्तींपासून वाचण्यासाठी काही सटीक सोपे उपाय केले पाहिजेत. पंचांगानुसार 25 मार्च 2024 सोमवार या दिवशी चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण सोमवारी सकाळी 10:23 सुरू होत असून दुपारी 3:02 समाप्त होत आहे. चंद्रग्रहणाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी करा हे काही उपाय. होळीच्या दिवशी या वर्षी पहिले चंद्रग्रहण आहे, पण ते भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे त्याचा प्रभाव भारतामध्ये होणार नाही. पण ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण चांगले म्हणजेच शुभ मानले जात नाही, त्यासाठी काही उपाय आपण करायला पाहिजेत. चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून चंद्रग्रहण सुरू झाले की गुरुमंत्र जाप सुरू केला पाहिजे. गुरुमंत्र जाप केल्यास आपल्याला त्याचा फायदाच होतो, त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र जापसुद्धा करावा. मंत्र: ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरवे नमहा. चंद्रग्रहण सुरू झाले की तोंडामध्ये तुळशीचे पान ठेवावे, त्यामुळे व्यक्तीवरती ग्रहणाचा दुष्परिणाम पडत नाही. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या अगोदर चंद्रग्रहण संपल्यावर स्नान जरूर करायला पाहिजे. चंद्रग्रहण समाप्त झाल्यानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडले पाहिजे, त्यामुळे शुद्धीकरण होईल. चंद्रग्रहण संपल्यावर दानधर्म करायला पाहिजे, त्यामुळे व्यक्तींवरती त्याचा दुष्परिणाम पडणार नाही. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. धन्यवाद.